सरकी तेल आणि पेंड निर्मिती उद्योग हा आपण आपल्या भागात करू शकतो का? जर करायचं असेल तर काय केलं पाहिजे? या संपूर्ण व्हिडिओमध्ये हा बिझनेस सुरू करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि हा व्यवसाय सुरू करताना स्टेप बाय स्टेप काय प्रोसेस असणार आहेत हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, माझं नाव अमित रमेश मखरे. मागच्या 12-13 वर्षांपासून आम्ही चावडीच्या माध्यमातून वेगवेगळ्या उद्योगांना प्रशिक्षण मार्गदर्शन देण्याचं काम करतो आहे. ज्यांना नवीन बिझनेस सुरू करायचा आहे असं असंख्य लोकांनी चावडीमधून मागच्या 12 वर्षात नॉलेज घेतलं आहे, त्यांच्या व्यवसायामध्ये त्याच्यानी वाढ केली. आणि आज स्पेशली म्हणजे यापूर्वी माझा सर्किटचा एक ऑलरेडी माझ्या 3-4 लाख लोकांनी बघितलेला एक व्हिडिओ असतानासुद्धा मी हा व्हिडिओ का करतो आहे त्याचं एक छोटंसं कारण आहे. कारण मागच्या 4 वर्षात परिस्थिती बदलली आहे. मला असं वाटतं की सरकीचा बिझनेस आता जर यावर्षी किंवा या पुढच्या 1-2 वर्षात जर करायचं असेल तर त्याचं इकॉनॉमिक्स, त्याचं कॉस्टिंग, मार्केटचा रेशो बऱ्यापैकी बरंचसं काही बदललं. त्यामुळं जर हा व्यवसाय करायचा आहे म्हणजे सरकी तेल आणि पेंड निर्मिती उद्योग, तर आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल, निश्चित तुम्हाला खूप सारा फायदा होईल. मित्रांनो, हा बिझनेस खूप चांगला आहे, म्हणजे ग्रामीण भागात सुरू होणारा आणि ग्रामीण भागातच ज्याचं मार्केट आहे त्यासाठी हा बिझनेस डेफिनेटली, मला असं वाटतं मागच्या आम्ही 2023 जेव्हा रेशो काढलं होतं सगळ्यात जास्त लोकांनी या बिझनेसबद्दल रिक्वायरमेंट केली, राईट. सरकीचा वापरही आपल्याकडे मोठ्या प्रमाणात केला जातो, बरोबर आहे की नाही. मग हा सरकीचा उद्योग सुरू करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला स्कोप, डिमांड आणि फ्युचर आहे का, एक नेहमी समजून घ्या. मला असं वाटतं स्पेशली तुम्ही समजून घ्या, मार्केटमध्ये एखादा बिझनेस चाललं हा भाग वेगळा आणि आपल्या भागात जिथे तुम्हाला स्वतःला हा बिझनेस सुरू करायचा आहे तिथं तो चालणं हा वेगळा प्रकार आहे. मग युजली युट्यूबर्स काय करतात, त्यांचं काम आहे फक्त हाईप क्रिएट करणं आणि व्हिडिओला व्ह्यूज आणणं. माझं काम आहे, मी अन्सरेबल आहे, अन्सरेबल म्हणजे मला उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला जर हा बिझनेस तुमच्या भागात सुरू करायचा असेल तर तो कुठेतरी युट्यूबर कोणाचा तरी सक्सेसफुल झालं आहे, कुणीतरी फार छान सुरू केलं आहे, किंवा मग जोरदार कोणाचं तरी स्टोरी क्रिएट झाली, त्यामुळं कृपया करून बिझनेस सुरू करण्याच्या फंद्यात पडत जाऊ नका. नंबर वन, आपल्या भागात हा व्यवसाय चालेल का, आपल्याला किती कॅपॅसिटीमध्ये हा केला पाहिजे, आपल्या भागात किती विकलं जाऊ शकतं, या प्रश्नांची उत्तरं सगळ्यात पहिले तुम्हाला शोधता आली पाहिजे. त्यासाठी मार्केट सर्वे केला पाहिजे, राईट, ज्याच्यामुळं तुम्हाला डिमांड आणि सप्लाय याचं कुठंतरी गणित तुमचं जुळताना दिसेल, पहिला विषय. दुसरा विषय, साधारणतः आजच्या डेटला जर एक एक्झिस्टिंग जर कोणी बिझनेसमॅन असतील तर काही तुम्हाला अशी उदाहरणं सापडतील की काही लोकांचे सुरू आहेत, काही लोकांचे बंद पडलेत. सुरू झालेला मोटिवेशन देतो, बंद पडलेला डिमोटिवेट करतो, असं काही नाही आहे. हो, असं काही नाही आहे, म्हणजे कुठे खूप सारे बंद जरी पडले असले आणि मग त्याच्यामुळे काही खरं नाही त्या बिझनेसमध्ये, किंवा जे बंद पडलं आहे तोही सांगतो काय आता मला नाही जमलं म्हटल्यावर कुणालाच जमणार नाही, असा जो ॲटिट्यूड आहे तो ॲटिट्यूड थोडासा बाजूला सारा. मला सिम्पलचं प्रश्नाचं उत्तर द्या की बुवा, रस्त्याने जाताना प्रत्येक गाडीचा ॲक्सिडेंट होतो का? होतो का? नाही होत ना, खरं आहे की नाही. मग साधं सिम्पल गणित आहे की जर रस्त्याने एखाद्या भागात जर ॲक्सिडेंट जास्त होत असतील तर तिथे पोलीस प्रशासन किंवा रस्त्याचे जे काही वाहतूक विभाग आहे तो काय करतो छानपैकी, की तिथे एक बोर्ड लावून जातो की इथून हळू चाला. आणि आपण जेव्हा लायसन्स अपडेट करतो किंवा लायसन्स जेव्हा काढायला जातो तेव्हाही आपल्याला काय विचारलं तर साईनबोर्डचंच विचारले जातात ना. साईनबोर्ड का विचारले जातात जे आपण कधीच बघत नसतो बऱ्याच वेळा, साईनबोर्ड यासाठीच विचारले जातात की तुमचं त्या साईनबोर्डकडे लक्ष असलं पाहिजे, कारण ते तुम्हाला सुरक्षित प्रवास करण्याची हमी देतात. मग या बिझनेसमधले साईनबोर्ड्स काय आहेत, तर साधं सिम्पल गणित आहे. आता पूर्वीचं सारखं कॅल्क्युलेशन राहिलेलं नाही, मागच्या 2-3 वर्षांमध्ये सरकीचं खूप अप अँड डाऊन झालेत, रेटमध्ये प्रचंड फ्लक्च्युएशन आहे. आज जर इनिशियली हा बिझनेस जर सुरू करायचा असेल तर साधारणतः 10-15 टनच्या जर 2 मशीनचा सेटअप, नुसतं मशीन घेऊन जमत नाही, सोबत त्याला तुम्हाला काय म्हणू रेटलर घ्यावे लागतात, कन्व्हेअर घ्यावे लागतात, बेल्ट कन्व्हेअर घ्यावा लागतो, न्यूट्रिलायझर घ्यावा लागतो, त्याच्यानंतर ऑइल टँक बांधावे लागतात, त्यानंतर आपल्याला एखादं वेईंग स्केल आपल्या इथं असलं पाहिजे वजन काटा करण्यासाठी गाडीचं. हे जर सगळा लवाजमा जर करायला गेलं आणि 2 मशीनचा जर सेटअप केला तर मशीनची किंमत असते 5-7 लाख रुपये, पण हा सगळा लवाजमा उभा करेपर्यंत साधारणतः नुसतं मशीनला साधारण 30-35 लाख रुपये लागून जातात. लक्षात आलं का? हे पण मी ॲप्रॉक्स कॉस्ट सांगतोय, कमी जास्त अजून होईल जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तेव्हा किती असेल मला माहीत नाही. प्लस शेड बांधावं लागतं, म्हणजे एवढं सगळं जर केलं, एवढ्या जर 2 मशीन जरी मिनिमम घ्यायचं झालं आणि फुल्ली ऑटोमॅटिक जर सेटअप करायचं असेल तर हा एवढा इन्व्हेस्टमेंटचा मेन झोन आहे. प्लस सोबत मला असं वाटतं की शेड
त्या लेवलचं बांधलं आहे. रॉ मटेरियल स्टॉक झालं पाहिजे, महत्त्वाचं फिनिश गुड स्टॉक झालं पाहिजे आणि मशीन स्पेसला जागा पाहिजे, बरोबर. खाली आपल्याला ऑइल टँक पण बांधावा लागतो, वरती न्यूट्रलायझरला पण पाईपलाईन करावं लागते, मोटर घ्यावे लागतात. हे जर सगळं काढलं तर काय नाही म्हटलं तरी 1500 स्क्वेअर फीटचं कमीत कमी शेड पाहिजे, बरोबर की नाही. आज रनिंग स्क्वेअर फीट पत्र्याचं शेड जर घेतलं साधारणतः 800 ते 1000 रुपये जर रेट पकडला तरी पण बघा 2000 स्क्वेअर फीटला कुठं नाही म्हटलं तरी 15-16 लाख रुपये 17 लाख रुपये 20 लाख रुपये लागून जातील, बरोबर की नाही. पत्र्याचं शेड तुमच्या इथे रेट काढा, मी माझ्या पद्धतीने सांगितलं, तुमचा लोकलचा रेट काढा की आपल्या भागात काय रेट आहे बाबा, त्यानुसार कॅल्क्युलेशन जर करा तर डेफिनेटली इन्व्हेस्टमेंट एवढी आहे. बरं, हा बिझनेस करायचा म्हटल्यावरती जमीन येणे करून घेणं गरजेचं, इंडस्ट्रियल येणे करणं कंपल्सरी आहे. कुणी केलंय का याच्यापूर्वी, कुणाचं काय सोडून दे, माझा एका गोष्टीवर खूप प्रचंड विश्वास आहे, आपल्या भागात आपले भरपूर सारे हितचिंतक असतात, खरं की खोटं, येस ऑर नो, हो ना. ॲटलीस्ट याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा यार, की तुम्हाला कन्सेप्ट पट्टी मी काय सांगतोय ते. हितचिंतक भरपूर असतात, आपले हितचिंतक गावात किती आहेत याचा अंदाज घ्यायचा आणि त्याच्यानुसार लिगल फॉर्मॅलिटी सगळं क्लिअर करायचं. मी पूर्वी ज्या काही प्रोजेक्टला कन्सल्टिंग केलं, सरकीचे जे प्रोजेक्ट उभं करून दिलं, एका प्रोजेक्टच्या वेळेस असं झालं होतं की तब्बल मला असं वाटतं की 1 वर्ष प्रक्रिया रखडली होती, म्हणजे 1 वर्ष ते येणे आम्हाला भेटत नव्हतं. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या भागातली परिस्थिती बघा, मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या इथे जाऊन चौकशी करा, डिपार्टमेंटला जा, बाकी काही अजून कोण जर तुमचा त्यातलं माहिती देणार असेल त्याला जाऊन भेटा, पण माहिती घ्या की नक्की कशा प्रकारे हे सगळं केलं पाहिजे. दुसरं महत्त्वाचं, तिसरं महत्त्वाचं, मशिनरी हा पार्ट आहे. मशीन किती कॅपॅसिटीची घेतली पाहिजे, मी तर मागे म्हटलं की 2 टन 10 टनच्या 2 मशीनी घ्या, पण एक तर मशीन या लोकल आपल्या भागात इथे कोणी जवळ तुम्ही जिथे कुठे राहत असाल महाराष्ट्रात तिथे कुठे तयार होत नाही, पहिला विषय. हा मशिनरीचा पार्ट आहे, मेजरली आपल्याकडे लुधियाना किंवा त्या साईडच्या मशिनरीवाले आहेत. सेकंड मशीन घ्यावेत का या प्रश्नाचं उत्तर चालेल, जर चांगल्या कंडिशनमध्ये असतील, त्याचे जर कन्व्हेअरचं चांगले असतील, आतले जर का प्रेस चांगले असतील तर डेफिनेटली घेता येतील, काही प्रॉब्लेम नाही. शक्यतो भेटतात का या प्रश्नाचं उत्तर थोडं अवघड आहे, कारण असा काही ऑफिशियल डेटाबेस नाही माझ्याकडं की कुठे युनिट बंद पडले ते, पण कुठे जर माहिती तुमच्या कोणी सापडलं आणि मशीन जर व्यवस्थित परिस्थितीमध्ये असेल तर घ्यायला हरकत नाही, जर नसेल तर नवीन मशीन आहेत नॉर्थ साईडला मिळतात, मशीन घेण्याची घाई करू नका, माझं एक स्पष्ट आहे का. पहिला हा व्हिडिओ शांतपणे बघा, नंतर आपण कसं पुढं प्रोसिड करायचं ते बघून. बऱ्याच लोक काय फक्त मशीन कुठं भेटेल एवढ्यासाठीच व्हिडिओ बघत असतात, मग मशीनच घ्यायची तर व्हिडिओ तरी कशाला बघताना. डायरेक्ट मशीनवाल्यांचे नंबर शोधा, डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. बिझनेस हा मशीन घेऊन जर होत असताना या जगात सगळे यशस्वी झाले असते बॉस, बंद पडलेच नसते लोकांचे बिझनेस. मी काय म्हणतोय, पट्टे ना राव, आता तरी व्हिडिओला लाईक करा, मग नाही केलं तुम्ही लाईक, सर काय लाईकच्या मागं लागले. अरे यार, एक तर फ्रीमध्ये तुम्हाला जरी वाटत छान मार्गदर्शन करतो त्या ॲटलीस्ट एक लाईक तो बनताय ना, खरंय की नाही, हरकत नाही, तुमची चॉईस, राईट. पण मशिनरी घेण्याच्या पूर्वी आपल्याला प्रॅक्टिकली आपल्या भागातली परिस्थिती बघावं लागेल. महत्त्वाचं आहे की आपल्याला जी सरकी लागणार आहे ती सरकी कुठून मिळणार आहे, कोणत्या ब्रोकरकडून मिळणार आहे, कोणत्या ट्रेडरकडून मिळणार आहे, याचा अभ्यास करायला पाहिजे. जिनिंग प्रेसिंग मिलवाले आपल्याला तेवढा सप्लाय करतील का, 10 टन म्हणलं तर रोजचं सीसी किती लागेल, हे सगळं बेसवर कागदावर पक्क करून घेतलं पाहिजे. आणि महत्त्वाचं, जर बँक लोन करणार असाल, आता बँकेने पण ट्रेनिंग सर्टिफिकेट कंपल्सरी केलं आणि म्हणूनच ज्या व्हिडिओचा जो माझा महत्त्वाचा सीन होता की इफ यू नीड ट्रेनिंग सर्टिफिकेट, आपल्याकडे याचं ऑफिशियल ट्रेनिंग प्रोग्राम आहे. सुंदरपैकी बऱ्याच लोकांनी हा ट्रेनिंग कम्प्लीट करून स्वतःचा बिझनेस सुरू केला. तुम्हाला बँक लोनच्या वेळी त्याची गरज पडू शकते तर डेफिनेटली आपल्याकडे ती फॅसिलिटी आहे डेफिनेटली, त्यामुळे तुम्ही कॉल सेंटर नंबरला फोन केला तर ते मिळेलच. पण समजा तुम्ही बिझनेस सुरू करायचं ठरवलं तर सगळ्यात मोठा जंक कुठे माहिती का, रॉ मटेरियलच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये, कारण पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी मटेरियल मिळत नाही. त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं सरकीमध्ये, की जेव्हा तुम्ही हा बिझनेस करणार असाल तेव्हा CC काउंटवरती खूप काम करावं लागेल. मला असं वाटतं जर फायनान्सची बोंब असेल ना तर पहिले तुम्ही बँक लोनचं बघा पहिलं, बाकी सोडून द्या सगळ्या भानगडी. म्हणजे व्हिडिओ बघितल्यानंतर आता पहिली गोष्ट काय करायची ना, स्टेप वन तर बँक लोनचं बघावं लागेल की आपल्याला एवढं 40-45 लाख रुपये ते शेड मशीनसाठी, नंतर 20-30 लाख रुपये आपल्याला CC हे मिळेल का. बरं, तुम्हालाही माहिती आहे दुधाचे पैसे 10-12 दिवसांच्या रेंजमध्ये मिळतात, रोज काही मिळत नाहीत, बरोबर आहे की नाही. 10-12 दिवसाचं म्हणजे महिन्याभराचं क्रेडिट सायकल आपल्याला सेट करावं लागेल, कारण पहिले जे लोक सप्लाय करतायत त्यांचा मार्केट रेशो कसा आहे, त्यांनी कसं मार्केट सेट करून ठेवलं, याच्यावर आपल्याला आपलं मार्केट सेट करावं लागेल. काल परवा मी कोणाशी बोलत होतो तर तो मुलगा खूप तावातावात म्हटलं, सर लोकांचं काय करायचं आपल्याला, नाही लोकांचं काय करायचं म्हणलं आपल्याला, आपण आपला बिझनेस करू म्हणलं. भाऊ असं जर होत असतं या जगात सगळे आपण आपल्याच मार्गाने चाललो असतो, गाडी रोडनी चालवतोय तू नीट चालवतोय ठीक आहे, पण बाकीचं कसं चालवतं हे बघावं लागेल ना, खरंय की नाही. फक्त आपण गाडी चालवून जमणार नाही, बरं रेस जर जिंकायची असेल तर कॉम्प्युटरचा अभ्यास करावा लागेल की काय परिस्थिती आहे, कारण जर ते आपल्यापेक्षा चांगले खेळत राहिले, ते क्रिकेटमध्ये मी बघितलं, म्हणजे यावेळेस फर्स्ट टाईम मी क्रिकेट बघितलं, तर ते गुण असतात ना, बरं ना गणेश सर, असंच असतं ना काहीतरी रेटिंग असतं ना, तर नुसतं तुम्ही चांगला खेळून उपयोग नाही, आपले 2 इतर स्पर्धक कसे खेळतात हे पण बघणं गरजेचं आहे. त्यामुळे ते आपल्या कॉम्प्युटरचा रेट काय आहे, त्यांची परिस्थिती काय आहे, ते लोक कसं वर्कआउट करतात हे सगळं समजून घ्यावं लागेल, आणि त्याच्यानंतर आपल्याला आपला डाव खेळावा लागेल, तर मार्केटमध्ये बसताना मानता येईल, खरे की नाही. बरं,
खूप लोकांना असं होतं की मार्केटिंग कसं करावं हे समजत नाही. मला जेव्हा लोक झूमला किंवा पर्सनल कन्सल्टन्सीला किंवा उद्योग मंत्र्याला भेटायला येतात की आता आपण एक डायरेक्ट 1-to-1 म्हणजे तुमचा प्लांट उभे करेपर्यंतची कन्सल्टन्सी पण सुरू केली, प्लांट सुरू झाल्यानंतर पण तुम्हाला हेल्प लागली, ते पण मी सगळं करतो चावडीमध्ये. पण बराच वेळा अनुभव येतो की एकतर तरुण मुलांना प्रचंड घाई झालेली असते, म्हणजे आपण सांगितलं तरी मुलं ऐकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं काही ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना असं वाटतं की सर्किल काय लागतं, तेव्हा मशीन आणल्यावरतून सर्किट टाकली खालून पेंट निघते. एवढं जर सोपं असतं तर बरोबर आहे की नाही. त्यामुळे प्लीज घाई नका करू, स्टेप बाय स्टेप बघू, चांगले वाईट अनुभव घेऊ. जर तुम्ही चावडीच्या सोबत चावडीला सोबत घेणार असाल, मी तुमच्यासोबत असणार असेल, तर आपल्याला स्टेप बाय स्टेप काही गोष्टी प्लॅन करावं लागतील. सगळे डूज अँड डोंट, प्रोज अँड कॉन्स सगळे कॅल्क्युलेट करावं लागतील, मग वर्कआउट होईल. लोन होतं का? होतं. मॉर्गेज लोन करावं लागेल, म्हणजे तारण काय देऊ शकतं ते बघावं लागेल. जमीन येणेकरून जर तीच जमीन दिली तर आनंदी आनंद आहे, कारण त्याची व्हॅल्युएशन वाढते. गव्हर्नमेंट सबसिडी मिळती का? त्याला खूप सारे प्रकार आहेत. डायरेक्ट 50 लाखाचे कॅप आहेत, वेगवेगळे कॅप आहेत, तर ते बसेल की नाही बसणार याचा वादच तिथे. मी काही सबसिडीवाला कन्सल्टंट फेसल्टंट नाही, म्हणजे सबसिडी मिळून देण्यासाठी मी काही बसलेलो नाही. हां, सबसिडी मिळाली पाहिजे या मताचं मी डेफिनेटली आहे, पण सबसिडी मिळवण्यासाठी बिझनेस तर होऊ शकत नाही बस. त्यामुळे माझं खूप स्ट्रेट फॉरवर्ड मत आहे की उगाचच गाजराची पुंगी करू नका, आपला फोकस हा बिझनेस करण्यावरती ठेवा. जर बिझनेस तुमचा चांगला होणार असाल तर डेफिनेटली तुम्हाला हा पुढे ती सबसिडी बेनिफिट्स काय स्कीम्स एक्झम्पशन्स हे सगळं नॅचरली आपण सगळं वर्कआउट करू, त्याला काही प्रॉब्लेम नाही. महत्त्वाचं काय मार्केटिंगचा सगळ्यात शेवटचा पार्ट आहे की ह्या बिझनेसमध्ये आपल्याला कॉम्पिटिशन सध्या येते कॅटल फीडची. माझा त्या सेक्टरवरती पण एक व्हिडिओ आहे, भरपूर सारे व्हिडिओ आहेत. तुम्ही जर शांतपणे, मला असं वाटतं की जर हा चॅनल जर बघितला चावडी ग्रुपचा ना, तर तुम्हाला डेडिकेटेड खूप छान छान वेगवेगळ्या व्यवसायांच्या आयडियाज मिळतील. कॅटल फीडवर पण मी एक्सप्लोर केलं, पण आता हळूहळू कॉम्पिटिशन येते, त्यामुळे आपल्या लोकल भागात शेतकऱ्यांचा कल कोणत्या दृष्टीने आहे आणि पारंपरिक जी लोक मार्केटिंग करतात तसं न करता बांधापर्यंत पोहोचता येईल का, आपल्याला प्रत्येक शेताच्या त्या जनावरांच्या गोठ्यापर्यंत पोहोचता येईल का, इथपर्यंतची तयारी ठेवावी लागेल, तर जाऊन सरकीचा बिझनेस छान होऊ शकतो. फक्त क्रशिंग करून हा बिझनेस करणं नाही, करोडोची इन्व्हेस्टमेंट लावून हा लोक धंदा करत आहेत. मग अशा वेळेस आपलं हे 50-50 लाख रुपये कुठं खा, कोण बघणार तुमच्या 50 लाख रुपयाला, खरं आहे की नाही? बरेच लोक व्हिडिओच्या कमेंटमध्ये असंही सांगतील की सर आमच्याकडं लई मोठा प्लांट आहे, 2 कोटीचा आहे, 5 कोटीचा, बरोबर आहे, अगदी मोठमोठे प्लांट आहेत. त्यामुळे छोट्या प्लांटनी जर सुरुवात करून मोठं व्हायचं असेल तर आपल्याला खूप सावधगिरीने पावलं करावं लागतील. एक गडबड आपलं प्लांट खालीवर करू शकते, पण पैशांचा हिशोब आहे. क्वालिटी प्रोडक्शन करायचं, तेल काढायचं, ती गादी काढायची, ती परत पिकायची, ते ऑइल पर्सेंटेज किती ठेवायचं, भरपूर सारे वेगळ्या गोष्टी आहेत. मी ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण जो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम केला त्यात सगळं कवर केलेलंच आहे. जरी तुम्हाला तसं वाटलं ट्रेनिंग झाल्यानंतर की सरांना सोबत घेऊन करू, येस, आपल्याला करता येईल. कॉल सेंटरचा नंबर तुमच्या सोबत आहे. प्लॅनिंग करा. मला असं वाटतं की सरकीचा बिझनेस काही धनदांडग्यांचा मोठ्यांचाच नाही आहे. तो मी मध्ये सुपर 30 पिक्चर बघितला ना, तर राजा का बेटा राजा नाही बनेगा, आपण गोरगरीब आदमी भी बन सकता है. समजा ॲटोमॅटिक नाही केला, तुम्ही सेमी ॲटोमॅटिक केला, मॅन्युअल जरी केला, तर सुरुवात करायला जमेल. फक्त भूक कमी ठेवावं लागेल. काय करावं लागेल? भूक कमी ठेवावं लागेल की बाबा आपलं उत्पन्नाचं हे कमी राहील, मार्जिन कमी राहील, आणि मग अगदी सगळं लेबर भरोसे न करता काही गोष्टी आपल्याला करावं लागतील. हां, पहिले एक्झिस्टिंग कुठालचा ऑपरेटर भेटला किंवा एखादा ठेकेदार नंतर आपला मोठा प्लांट झाला भेटला, ओके, ते भेटतं सगळं, काही प्रॉब्लेम नाही. सो सोर्स लावले तर सगळ्या गोष्टी घडतील. आपले लोक या अर्थाने तुम्ही ते विचारायचं राहिलं मला किंवा सांगायचं राहिलं की आपले लोक काम करायला थोडा त्रास देतातच, कारण कष्टाचं काम येते. 24 तासात शिफ्टवर काम करणारे अर्थात उत्तर तुम्हाला माहिती आहे, UP बिहारी लोक आहेत, पण आपली पण लोक काही अशी उक्त अंगावर घेऊन काम करतात. ते इन प्रॅक्टिसमध्ये आपल्याला डेफिनेटली जमेल. तो विचार करा, शांतपणे मार्केट सर्वे करा, ॲनालिसिस करा की आपल्या भागात काय परिस्थिती आहे, आणि जर ते व्यवस्थित वाटत असेल तर डेफिनेटली सुरू करा. काही जर मदत लागली, त्याचं लायसन्स, डॉक्युमेंटेशन, प्रोजेक्ट रिपोर्ट, ट्रेडमार्क, ट्रेनिंग प्रोग्राम, सगळं चावडीकडे आहे. याच्यानंतर ट्रेड एक्सपर्ट नावाचे पण एक कन्सेप्ट आहे, सगळी तुम्हाला माहिती मिळेल. आपला कॉल सेंटरचा नंबर सोबत दिला आहे. समजा फोन नाही उचलला, सेम नंबरला व्हॉट्सअप करा, नाही तर आपल्या वेबसाईटला व्हिजिट करून पण तुम्ही डायरेक्टली ट्रेनिंग घेऊ शकता. ते पण मी लिंक तुम्हाला आवडतं डिस्क्रिप्शनमध्ये, डायरेक्ट कोर्सचे लिंक पण देऊन ठेवेल. आणि बाकी काय लागलं तर व्हॉट्सअप तुमच्यासाठी आहे, ठीक आहे? सो तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता शेवटचं, जर हा व्हिडिओ आवडला असेल, चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.